आंबाडी परिसरातील 13 जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा। दुचाकीचा पाठलाग करत असताना तर घराच्या पायरीवर बसले असताना तर काहींना घरात घुसून कुत्रा चावल्याच्या घडल्या घटना। आंबाडी नाका झिडके आणि उंबरपाडा कॉलनी येथील व्यक्तींचा यात समावेश। आंबाडी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट, दुचाकीचा पाठलाग करून घराच्या पायरीवर तर काही घरात असताना या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत। हाताची बोटे, मनगट, पायाच्या पोटऱ्या, मांडी याला कुत्र्याने चावा घेतला आहे। भिवंडी तालुक्यातील आंबाडी नाका झिडके उंबरपाडा कॉलनी येथील 13 जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत। यातील काही जण आंबाडी येथे किराणा सामान खरेदीसाठी दुचाकीवरून जात असताना त्यांना पिसाळलेल्या कुत्र्याने दुचाकीचा पाठलाग करून चावा घेतल्याची घटना घडली आहे। तर काही ठिकाणी आपल्या घराच्या पायरीवर बसले असताना तर काहींच्या घरात घुसून कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडल्याने आंबाडी परिसरात आजूबाजूच्या गावांना पिसाळलेल्या कुत्र्यांचा धसका घेतला आहे। एकाच दिवशी आंबाडी परिसरातील 13 जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याचे रुग्ण ग्रामीण रुग्णालय आंबाडी फाटा येथे आल्याने संबंधित रुग्णांवर दवा उपचार करून त्यापैकी दोघांच्या जखमा या तीव्र असल्याने दोघांना पुढील उपचाराकरिता संदर्भित करण्यात आले आहे। तर मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने ते ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असल्याने त्या दृष्टीने योग्य ती कारवाई होण्यासंदर्भात पत्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश वारगडे यांनी पोलीस उपनिरीक्षक आंबाडी पोलीस चौकी यांना दिल्याची माहिती डॉक्टर वारगडे यांनी दिली। महाराष्ट्र माझ्यासाठी नरेश पाटील भिवंडी।